प्रवाशांनी एसटीनं प्रवास करण्याची जाणीव ठेवायला हवी असं आवाहन भागाईवाडीच्या माजी सरपंच कविता घोडके पाटील यांनी केलं अतिवृष्टी पाणी आणि खराब रस्त्यामुळं भागाईवाडी इथं बंद असलेली एस टी बस पूर्ववत सुरू करण्यात आली यावेळी त्या बोलत होत्या या प्रसंगी प्रवासी अनिता अशोक सोमदळे माधुरी सोमदळे या मायलेकींच्या हस्ते एस टीचा शुभारंभ करण्यात आला यावेळी नागनाथ काळे भागवत गरड चालक तुकाराम माने वाहक महावीर जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती भागाईवाडी कौठाळी येथील विद्यार्थी शेळगाव वडाळा इथं शिक्षण घेत असून त्यांच्यासह प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती शेळगाव कवठाळी मार्गावरील असलेले खड्डे भरून रस्ता वाहतुकीस योग्य करण्यात आला त्यामुळं शेळगाव मार्गे भागाईवाडी एसटी सेवा पूर्ववत सुरू करण्यात आली प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी धावत असली तरी विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक यांच्यासह इतर प्रवाशांनी देखील एस टीतून प्रवास करणं आवश्यक आहे असं कविता घोडके पाटील म्हणाल्या याप्रसंगी कवठाळीच्या सरपंच चंद्रप्रभा भास्कर यांनी एस टी महामंडळाचे आभार मानले एस टी प्रवाशांसाठीच आहे मात्र प्रवाशांनी देखील टीनंच प्रवास करून सहकार्य करावं असं आवाहन वाहतूक निरीक्षक उमा गव्हाणे यांनी केलं